नागपुर में फिलहाल कोरोना संक्रमितों की संख्या 79 है, जिसमें अधिकतर मरीज सतरंजीपुरा के मृतक के संपर्क में आने की वजह से है। यदि भविष्य में मरीजों की संख्या बढ़ी तो जाहिर सी बात है कि इनका संबंध भी सतरंजीपुरा से हो सकता है। इस पर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे का कहना है कि जो व्यक्ति इस क्षेत्र और मृतक परिवार के संपर्क में आया है, वह अपनी सही जानकारी प्रशासन को दे दे। बता दें कि अब तक मृतक के संपर्क में 130 से अधिक लोगों को क्वारंटाइन किया गया है। नागपुर शहरामध्ये सध्या जे पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत आणि गेल्या काही दिवसापासून जे येत आहेत, त्याची हिस्ट्री एका कुटुंबाशी जुडलेली आहे। जो पेशंट आपल्याकडे 5 तारखेला अनफॉर्च्युनेटली डेथ झाला, त्यांच्या कुटुंबामधूनच आणि त्यांच्या संपर्कात आलेले हे सर्व पॉझिटिव्ह आहेत। हा जो व्यक्ती मृत झाला, त्यांच्या 4 मुली होत्या आणि 1 मुलगा, आणि त्यांच्या मुलांचे जे इमिजिएट सक्सेशन मुलं किंवा मुली आहेत म्हणजे नातवंड हे होते, असे 21 फॅमिली मेंबर्स, क्लोज फॅमिली मेंबर्स जे म्हणतो ते आहेत। त्यापैकी 15 निगेटिव्ह आहेत, 5 रिझल्ट अवेटेड आहे, फक्त 1 निगेटिव्ह आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या ठिकाणी म्हणजे किराणा मालाच्या ठिकाणी गेले, डॉक्टर्सकडे गेले, मेडिकल स्टोअर गेले, व त्यांचा एक मुलगा जो होता त्यांचं एक काम दुकान होतं त्या ठिकाणी गेलं, असे 19 व्यक्ती होत्या। त्या 19 पैकी आतापर्यंत सर्व नेगेटिव्ह आले होते, पण त्यांचे 10 व्यक्ती अजूनही रिझल्ट अवेटेड आहेत। जे डॉक्टर होते आणि त्यांचे 2 असिस्टंट होत्या, ह्या पहिल्या टेस्टमध्ये नेगेटिव्ह आल्या होत्या, पण ह्या दुसरी टेस्ट ज्यावेळी झाली काल त्याच्यामध्ये त्याची 1 असिस्टंट पॉझिटिव्ह आलेली आहे। आता म्हणजे त्यांच्या क्लिनिकमध्ये त्या दिवसापासून पूर्वीपासून 14 दिवसापर्यंत जे पेशंट आले ते आम्हाला बघावे लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त या व्यक्तीकडे जे रिलेटिव्ह्स किंवा नेबरसूट आजारी आल्यानंतर भेटायला आलेले आहेत, याची संख्या जवळजवळ 42 अशी सापडलेली आहे। असे टोटल एकंदर एकदम क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले आत्तापर्यंत आम्ही 83 व्यक्ती, जो मृत व्यक्ती झाला त्याचे 83 व्यक्ती संबंधित शोधलेल्या होत्या। त्यापैकी 37 व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, 11 निगेटिव्ह आलेल्या आहेत आणि अजून 144 रजनांचे रिझल्ट अवेटेड आहेत स्वॅबचे। सांगायचा मुद्दा जेवढा आहे की आपण जर ही माहिती वेळेवर दिली असती, आमची टीम महापालिकेची डॉक्टरची टीम प्रत्येकाच्या घरी जाते, त्यांना विचारते, त्यांच्या वर्कफोर्सच्या ठिकाणी जाते, त्यांच्या ट्रॅव्हलची हिस्ट्री विचारते, पण वेळेवर माहिती न दिल्यामुळं जेव्हा पुढचा पॅशंट पॉझिटिव्ह येतो त्यानंतर त्या व्यक्तीला विचारल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर ती माहिती देतात, म्हणजे एकतर माहिती पूर्ण देत नाही आहेत, अपूर्ण देत आहेत, इनकम्प्लीट देत आहेत किंवा मिसलिडिंग देत आहेत। असे आत्तापर्यंत असं करूनही आपण 144 व्यक्ती ह्या यांच्या संपर्कात आल्याचं हे निष्पन्न झालेलं आहे। पैकी 37 जणांचे पॉझिटिव्ह आलेले 144 अवेटेड आहेत, टोटल 192 व्यक्ती जो मृत व्यक्ती 192 व्यक्ती यांच्या संपर्कातले आपण शोधलेले आहेत। 37 पॉझिटिव्ह आहेत, 11 निगेटिव्ह आहेत आणि 144 यांचे रिझल्ट अवेटेड आहेत। या अशा प्रकारे हा स्प्रेड होत आहे। माझी विनंती आहे, आव्हाने आहे की अजूनही आपल्यापैकी यांच्या संपर्कात जर कुणी आला असेल त्यांनी स्वतःहून माहिती द्यावी, आमच्या कंट्रोल रूममध्ये द्यावी, आमच्या डॉक्टरांकडे द्यावी, जेणेकरून आपल्याला हॉस्पिटलाइज केलं जाऊ शकेल, आपल्याला ट्रीटमेंट केली जाऊ शकेल आणि आपण बरा होऊ शकाल। ही माहिती लपवल्यामुळं आपण एक मॉन्स्टर तयार करत आहोत आणि याच्यातून या समाजामध्ये समाजाचे शत्रू बनत आहोत। मी अगोदरही म्हटलं, आपण योद्धा बना, शत्रू नाही, आणि म्हणून हे मॉन्स्टर जर क्रिएट जर झाला तो कुणालाही आवड घालता येणार नाही। त्याला आवर घालणं, त्यांना थोपवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे। ते आपण वेळीच माहिती देऊन वेळीच तपासणी करणं, आपण कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो त्यांची माहिती देणं, जेणेकरून त्यांच्यावरतीही उपचार केले जाऊ शकतात आणि मग तो आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला थांबू शकतो। म्हणून हे जर बंद करायचं असेल तर सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि घराचं जे लॉकडाऊन आहे ते कम्प्लिटली 3 मेपर्यंत सध्या परिस्थितीत पाळायचं, कारण आपण सध्या रेड झोनमध्ये आहोत। रेड झोनमध्ये आपल्याला फक्त एसेन्शियल गोष्टीशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही। त्याच अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की आपल्या या लेटेस्ट गाईडलाईन आल्या की काही इस्टॅब्लिशमेंट्स, काही इंडस्ट्रीज ह्या चालू करायच्या आहेत। आपण आपल्या नागपूर शहरामध्ये आउटब्रेक झाला असल्यामुळं आणि आपण रेड झोनमध्ये असल्यामुळं शहरामधल्या कोणत्याही इंडस्ट्रीज आपण चालू करू शकत नाही, इस्टॅब्लिशमेंट आपण चालू करू शकत नाही। या शासनाच्या गाईडलाईन्स आहेत, त्या तंतोतंत पाळल्या जातील आणि ज्यांना कोणाला डाऊट असेल त्यांनी महापालिकेच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे।
आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही इंडस्ट्री महापालिका क्षेत्रामधल्या चालता चालू करता येणार नाहीत, कोणत्याही एस्टॅब्लिशमेंट नवीन चालू करता येणार नाहीत. फक्त एसेन्शियल सर्व्हिसेससाठी ज्या गोष्टी एक्झेम्पशन दिलेल्या आहेत त्या चालू राहतील, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. आणि आपण स्वतः समाजास आणि शासनास आणि प्रशासनास सहकार्य करावं, जेणेकरून ही चेन आपण रोखू शकू, हे ब्रेक करू शकू.